बिछड़ना है जरूरी, ये सवाल आए तेरी नज़दीकियों की खुशी हिसाब थी, इससे फासले थी तेरे बेमिसाल आए। मैं जो तुझसे दूर हूँ क्यों दूर मैं। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्हीपी एडिटिंग क्लब, ज्यावर आपण ऑनलाईन मोशनवर व्हिडिओ एडिट कसं करायचं याबद्दल नेहमी शिकवत असतो। आजचा जो व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणार आहे, तर आजचा व्हिडिओ जो आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही आत्ता पाहून घेतलाच असेल। आजचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला फोटो रिमूव्ह करून घ्यायचे आहेत, आणि ते कसे रिमूव्ह करून घ्यायचे हे तर मी या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। त्याचा मी दुसरा पार्ट बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही फोटो रिमूव्ह कसे करायचे हे पाहून घ्या। आणि बाकीचे स्टेप्स आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही या टाईममध्ये व्हिडिओ आज एडिट करू शकाल। तर व्हिडिओ कसा एडिट करायचा याबद्दल जे काही मटेरियल आहे ते सर्व आपला आजचा जो व्हिडिओ बनवायचा आहे त्याचे जे मटेरियल आहे शेक इफेक्ट पॅक किंवा बीट मार्क किंवा इतर जे ओवरले व्हिडिओ वगैरे सर्व मटेरियल हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही ते सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या। आणि टेलिग्राम ग्रुपवरही सर्व मटेरियल अवेलेबल आहे, तर एकदा टेलिग्राम ग्रुपलाही नक्की जॉईन व्हा। आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून चॅनलला शेअर करा विसरू नका। आणि तुमचा जर असाच सपोर्ट राहिला तर आपण नक्कीच रोज एक व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करू। आत्ता तर एक दिवस आड एक व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे, पण तुमचा सपोर्ट जर असाच राहिला तर आपण नक्कीच काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग रोज रोज नियमित करूया। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो प्रिव्ह्यू तुम्ही पाहिलेला आहे, तर अशा टाईममध्ये आता व्हिडिओ आपण बनवायला स्टार्ट करूया। तर या टाईपमध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लाईट मोशन या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। व टेलिग्राम ग्रुपलाही त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राम ग्रुप दोन्हीकडे दिलेली आहे। आपला लाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जी बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट पॅक आहे ते इम्पोर्ट करून घ्या तुम्ही। आणि बिटमार्क प्रोजेक्ट अशा पद्धतीचे आपले आहे, तर आधी स्टार्टिंगला आपल्याला जो वर व्हिडिओ आहे तो आपण ॲड करणार आहोत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचा जो ओवरले व्हिडिओ आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे, आणि जो एक्स्ट्रा पार्ट राहतो आहे तो कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतल्यानंतर ह्या ओव्हरले स्मोक इफेक्टला जो इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि जो हॉट कलर म्हणून इफेक्ट आहे तो स्टँडर्ड सेटिंगमध्ये घेऊन जो तुम्हाला कलर हवा आहे तो कलर तुम्ही घेऊ शकता। मी तर शक्यतो रेडच ठेवला आहे, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ठेवू शकता। स्टार्टिंगला यायचं आहे आणि जी PNG दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने PNG ॲड करून झाल्यानंतर त्याची एक्स्ट्रा लेंथ वाढवून घ्यायची आहे। पाहू शकता अशा पद्धतीने जी PNG आपण ॲड केलेली आहे त्याची एक्स्ट्रा जी लेंथ आहे ती वाढवून घ्यायची आहे। लेंथ वाढवून झाल्यानंतर आपला जो इफेक्ट पॅक आहे तो ओपन करून घ्यायचा आहे, म्हणजे लॅरिक्स इफेक्ट प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। लॅरिक्स प्रोजेक्ट इथून अशा पद्धतीने सिलेक्ट ऑल वर क्लिक करून कॉपी सिलेक्ट ऑल लेअर्स करायचं आहे, आणि सिम्पल बॅग घेऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, आणि इथून पेस्ट लेअर्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने लेअर्स ह्या पेस्ट झालेल्या आहेत। लॅरिक्स जे प्रिसेट लिंक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही ते इम्पोर्ट करून घ्या। अशा पद्धतीने जे लॅरिक्स इफेक्ट आहे ते आपण ॲड करून घेतल्यानंतर आपलं जे फर्स्ट बीट आहे तिथून आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत, त्यासाठी रिमूव्ह केलेले जे फोटो आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत। आता हा फोटो मी रिमूव्ह करून घेतलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे हा फोटो मी सिलेक्ट केलेला आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने फोटो ॲड करून सिलेक्ट फिल स्क्रीन करून फोटोच्या बीटला येऊन एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे। परत ब्लेंडिंग आणि ओपेसिटीच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्याची जी ओपेसिटी आहे ती 60 करून घ्यायची आहे, 60 आसपास। आणि परत पहिल्या बीटला येऊन येते जे आपण ह्या फोटोची बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला जो फोटो आहे तो फोटो याच्यावर सेट करायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे 6 फोटो रिमूव्ह करून घेतलेले आहेत, तो फोटो ॲड करून
हा सुद्धा फोटो फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट राहिलेला कट करून घ्यायचा आहे. आणि याच व्हिडिओ फोटोवर जो उरले व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही त्याच्यावर ॲड करून घ्यायचा आहे. आणि हा लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि हा उरले व्हिडिओ PNG-च्या जो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला जो फोटो आहे त्याच्या खाली अशा पद्धतीने सेट करायचा आहे आणि ते कॉपी करून घ्यायचे आहे लेअर. परत साधा फोटो ॲड करायचा आहे. ॲड करून झाल्यानंतर नेक्स्ट लेअरपर्यंत येऊ नेक्स्ट पार्ट राहतो आहे तो कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतल्यानंतर एक लेअर साधा फोटो जोडायचा आहे, एक सिंगल फोटो, आणि पुढच्या लेअरला त्याचा रिमूव्ह केलेला फोटो आणि रिमूव्ह जो करणार आहोत तो फोटो ॲड करायचा आहे. अशा पद्धतीने हा फोटो मी ॲड केलेला आहे. त्याची ओपेसिटी हे जी आहे ती 60 करून घेतो आणि याच फोटोवर आपण रिमूव्ह केलेला जो फोटो आहे तो आपण याच्यावर ॲड करणार आहोत. पाहू शकता तुम्ही हा रिमूव्ह केलेला फोटो आहे तो मी ॲड केलेला आहे फिल स्क्रीन करून. याची जी आहे लेंथ व एक्स्ट्रा पार्ट राहिलेला कट करून घेतो आणि जी आपण कॉपी केलेली लेअर होती त्याच्यावरच ओवरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा जो रिमूव्ह केलेला बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला जो फोटो आहे त्याच्या मागं सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला एक सिंगल फोटो ॲड करायचा आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीने हा सिंगल फोटो मी ॲड करून घेतलेला आहे. परत डबल फोटो आपल्याला ॲड करायचे रिमूव्ह केलेला आणि रेग्युलर फोटो. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी जो रिमूव्ह केलेला बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला जो फोटो आहे तो ॲड केलेला आहे. त्याची ओपेसिटी कमी करून घेतलेली 60 आसपास. आणि परत स्टार्टिंगला येऊन जो रिमूव्ह केलेला जो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला जो फोटो आहे तो आपण इथं आता ह्याच फोटोवर ॲड करणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही फाईल ओपन करून हा फोटो मी रिमूव्ह केलेला फिल स्क्रीन करून घेतलेला एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे आणि जी कॉपी लेअर केलेली आहे आपण ओवरले व्हिडिओची ती अशा पद्धतीने खाली सेट करून घ्यायचा आहे. परत सिंगल एकच फोटो फक्त ॲड करायचा आपल्याला. चुकून व्हिडिओ ॲड झाला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो. तुम्ही घ्या पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व फोटो जे आहेत ते मी ॲड करून घेतलेले आहेत. आता आपण हे फोटो जे ॲड केलेले आहेत त्या फोटोवर आपल्याला बॉर्डर पेन जे ॲड करायचे आहे त्यासाठी स्टार्टिंगला यायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे फोटो सर्व ॲड केलेले आहेत आता यावर बॉर्डर पेन जे ॲड करायचे आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे बॉर्डर पेन जे ॲड केल्यानंतर नेक्स्ट जे शेवटपर्यंत जे ड्युरेशन आहे ते लांबवून घ्यायचे आहे आणि हे पेन जे आहे ते सोडून द्यायचे आहे. तर आता या फोटोंना इफेक्ट देण्यासाठी इफेक्ट पॅक ओपन करायचं आहे. पहिल्या फोटोवर क्लिक करून त्याचा इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. सिम्पल बॅक येऊन आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आणि जे आपले डबल लेअरचे फोटो आहेत म्हणजे रिमूव्ह बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो आणि जे दुसरे फोटो साधे आहेत त्या सर्व दोन्ही फोटोंना हा 1:90 इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जेवढे पण आपण डबल लेअरचे फोटो ॲड केलेले आहेत त्या सर्व डबल लेअरच्या फोटोंना हा 1:90 इफेक्ट पेस्ट करायचा. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने फोटो क्लिक करायचा इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. परत जो सिंगल फोटो आहे तो सोडून पुढच्या डबल लेअरच्या फोटोवर जायचा आहे आणि जे रिमूव्ह केलेला फोटो आहे त्यावर पण इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि जो पूर्ण फोटो आहे त्या फोटोवरही इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने फोटो इफेक्ट द्यायचे आहेत. फोटोचा सिंगल फोटो सोडून परत डबल याचे जे फोटो आहेत त्यामधील फक्त ओव्हरली व्हिडिओ सोडून दोन्ही फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी सर्व फोटोंना इफेक्ट देऊन घेतो. परत जे आपले आधीमध्ये जे एक सिंगल फोटो राहिलेला आहे त्या फोटोने इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सिम्पली बॅक यायचा आहे, आपल्या इफेक्ट पॅकमध्ये जायचं आहे आणि जो 2 नंबरचा इफेक्ट आपला आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. त्यासाठी फोटो क्लिक करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. आता सिम्पली बॅक यायचा आहे, आपल्या बिटमा अपोजिटमध्ये जायचं आहे माघारी. आणि जे पण काय आपले आधीमध्ये जे फोटो सिंगल फोटो राहिलेले आहेत त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.
डबल लेयरचे फोटो सोडून जे सिंगल फोटो आहेत त्या फोटोंना आपण हा इफेक्ट पेस्ट करणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा फोटो क्लिक केला, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट क्लिक करून पेस्ट करून घेतला. आता जे डबल लेयर फोटो सोडून जो सिंगल फोटो आहे त्या फोटो क्लिक करायचा आहे, थ्री इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. आता सिंपली हा फोटो सोडायचा आहे, परत दुसऱ्या सिंगल फोटो क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व फोटोंना इफेक्ट द्यायचा आहेत, तर मी इफेक्ट देऊन घेतो. पाहू शकता मित्रांनो सर्व फोटोंना इफेक्ट दिलेले आहेत. तर आता व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घेऊया. एक्सपोर्ट करण्यासाठी सिंपली वर दिलेल्या बाणवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी एक्सपोर्ट करून घेतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.